काल हाकिमनी देखील सुद्धा केली आणि आरक्षणाच्या अनुषंगानं आता तुम्ही दिलेला अल्टिमेटम आहे त्यातले अवघे काही दिवस उठलेले आहेत. सरकार काम करते असं वाटतंय. त्या नेमकाने जो सगळ्या सगळ्यांचा अध्यक्ष आहे त्या अनुषंगाने खरंच सरकार सिरियसली आहे असं वाटतं का अधिवेशन देखील सुरू आहे. तुम्ही जे काय नाव घेताय मी आम्ही आमच्या समाजानं त्यांना कधी विरोधक मानलेलं नाही, मानणार सुद्धा नाही. करता करविता तिथं नाशिकला बसला आहे यावेळेला, तो हे घडून आणतो. मराठा समाजाविषयी त्याच्या पोटात जी जळजळी ती उद्या महाराष्ट्रानं बघितलेले सगळे प्रकरण तो घडून आणतो. राहिला सरकारचा विषय तर सरकार काल परवा फोन आले होते सरकार शंभूराजे देसाई साहेबांचाही होता. आम्ही काम करतोय त्यामुळे ते काम करतायत दिसतं, परंतु सगळ्या स्वराज्याची अंमलबजावणी मात्र ही आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे. याच्यावर आम्ही पहिल्यापासून ठाणे त्यावेळेसही त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आगोखडे करू, आमची व्याख्या ठेवू, तुमचीही ठेवू करू. पण ती आमची व्याख्या त्यावेळेसही आम्ही आग्रह धरला होता की हे मला मान्य आहे. तिथं सुद्धा शेम साहेबांनी सांगितलं होतं आणि सगळे तिथं उपस्थित असणारे सगळ्यांनी सांगितलं होतं मी घेतो ती व्याख्या असल्याशिवाय नाही. आणि हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे सुद्धा तयारच आताच पाहिजे आम्हाला. कारण हे झालं तरी पश्चिम महाराष्ट्र पूर्ण येतो. मुंबईचा त्यावेळेचा बॉम्बे असणारा प्रांत गव्हर्नमेंटचा तोही येतो आणि हैदराबादचं गॅजेट मराठवाडाही येतो. म्हणजे आमच्या मागण्यावरती आम्ही ठाम आहेत. जर त्यांनी आमच्या व्याख्याप्रमाणे सगळ्या स्वरीची अंमलबजावणी नाही केली तर ती अंमलबजावणी मान्य नाही. आणि 83 क्रमांकाला 67 पासून मराठा त्या त्यानुसारच त्याचाच आधार घेऊन सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या सरकारनं 2004 जी आर काढला होता त्या जी आरची सुद्धा दुरुस्ती करून त्याचा सुलभता तेही आम्हाला पाहिजे. आजचं नाही 10 महिन्याची मागणी, मागण्या बदललेले नाही. दादा माथुरीमध्ये दगडफेकीचा प्रकार घडला, त्यानंतर काल बीडमध्ये परळीमध्ये गोळीबाराचा देखील प्रकार घडला. बीड जिल्ह्यामध्ये कुठेतरी कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये पोलीस प्रशासन आणि त्यांची सत्ताधारी आहेत ते कमी पडत आहेत का? आता असे गंभीर प्रकार घडतायत मात्र कुठंच काही केलं जात नाही. पोलीस माझ्या मतानं तरी नाही कमी पडत. त्याचं कारण तसं की छगन भुजबळ होऊन दाबाव आणतो पोलिसांवरती. असंच करा, कोणी गोळीबार केला तरी धरायचा नाही, कोणी त्यांच्यात जरी गाड्या फोडल्या तरी त्या मराठ्यांवरतीच घाल, मराठीच गुतले पाहिजेत. हे काम तो करतो. याला सगळ्यात महत्त्वाचं देवेंद्र फडणवीस साहेबांना लक्ष घातलं पाहिजे. ओबीसीचं मत, मराठ्यांचं मत या मतामताच्या राड्यात राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. आणि शक्यतो मी ते नाही होऊ देत. आमच्या समोरासमोर त्यांनी आंदोलन आणून बसवलं तरी आम्ही जाती तीर्थ नाही निर्माण होऊ दिला. त्यांनी गाव शोधलं आमचं, रॅली कुठं तुम्ही आले, रॅली आली 4 वाजता पाठव, तुम्ही 8 वाजता तिकडे का आले, म्हणजे नियोजित होतं ठरून तिथं येणं. हे छगन भुजबळने सांगितलं तुम्ही तिथे जाऊन गाड्या फोडा, सत्ता माझ्या हातात आहे, देवेंद्र फडणवीस मला भेटतो. तशी कुजबुज आमच्या पट्ट्यात, हे नसेल पत्रकार बांधवाला माहिती तर सांगतो, कुजबुज आमच्या पट्ट्यात. येतो म्हणतो मी ओबीसीचे नेते सगळे हे केलं, देवेंद्र फडणवीसवर माझा मताच्या जोरावर दबाव आहे, त्याला दाबून टाकलंय मी, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी. काही लोक तिथं येऊन भाषणं ठोकलेत, आम्ही तुमच्या पाठीशी आहेत, जे पालकमंत्री आहेत स्वतः, आम्ही तुमच्या पाठीशी द्यायचं कारण नाही. मग आता हे त्याचा परिणाम आहे. मग तसं त्यांनी सांगितलं असं का शक्यता असू नये? छगन भुजबळनं सांगितलं असं की तुम्ही आधी गाड्या घेऊन जा, तिकडं राडा काढा, तुमच्या गाड्या तुम्हीच फोडा. मराठ्यांच्या लोकांनी कुठं होतो फडणवीस साहेबांना मी आज मेटे साहेबाच्या पवित्र स्थानावरून सांगतो की तुम्ही बारकाईनं लक्ष घाला, गाठी राहू नका. मताच्या नादात, ओबीसी एक करण्याच्या नादात राज्याची कायदा सुव्यवस्था पूर्ण बिघडून दंगली घडवणारे छगन भुजबळ. आणि माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास नाही झाला पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा, कारण आमचा संयम अन्नाळ डॅली होतो. गुन्हे दाखल झाले ते बहुतांश सामान्य लोकांवरती. माथुरीमध्ये जवळपास 27 लोकांची नावं आहेत आणि इतर 50 जणांवरती असे जवळपास 70 ते 80 लोकांवरती गुन्हे दाखल झाले आणि विशेष तुमच्या घरातील देखील अनेक काही लोक आहेत. नाही, घरदार नाही बोलू शकत मी, कारण मला सगळा समाज सारखा आहे, ना घर ना भाऊकी ना काय, सगळा समाज सारखा आहे. माझं गाव असो किंवा माझा जिल्हा असो किंवा माझं राज्य असो, सगळा समाज आम्ही समाजासाठी काम करतोय, समाजावरती अन्याय नाही झाला. त्यातलं एक उदाहरण देऊ तुम्हाला, दडपण कसं असू शकतं. छगन भुजबळनी काय दडपण केलं? एका मुलानं 2 महिन्यापूर्वी बहुतेक मला रात्री माहिती मिळाली तांदळाचा की त्यांनी 2 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ त्याला आज पकडलं. त्यावेळेस का नाही पकडलं? त्यावेळेस का नाही पकडलं? तुम्हाला त्यांचं नाही कधी सत पकडायला? मग पालकमंत्री तुमचा आहे म्हणून का हे अन्याय मराठ्यावर? बीड जिल्ह्याचा पालकमंत्री तुमचा आहे म्हणून मराठ्यावर गोरगरीबवर अन्याय? तिथे यायची काय गरज होती? रॅली असेल तर ठीक आहे, तुम्हाला लोकशाही रॅली काढली पाहिजे, आलं पाहिजे, या मताशी आम्ही सहमत आहेत, अजिबात विरोध नाही. पण तुम्हाला आधी पाठव 4 ला तिथून गेलेत अशी मला आजची माहिती, ते पाठव 4 ला गेलेत नाही तिथून. मग तुम्ही 8 ला का आले होते? याचा अर्थ तुम्ही निवेदित आले होते, तुम्हाला वरून छगन भुजबळनं सांगितलं होतं गाड्या घेऊन जा फोडा. मी बरोबर ते लोक होत होतं. मी पुन्हा एकदा सांगतो,
फडणवीस साहेबांना, माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका, त्यांचे गुन्हे दाखल करू नका, त्याचं ऐकून आमचा संयम ढळू देऊ नका. का शक्यता असू नाही, का असू नाही, जर आमचं शांततेचं आंदोलन अंतरवाली सुरू आहे, यलगार सभा अंबडमध्ये सुरू झाली, काही गरज नव्हती म्हणजे हटकून केल्यासारखं आपण नाही म्हणत का? एखादा जर म्हणला माझं पेरियन पी घेत्याचं मी जाऊ नको, तुम्ही जमणार घेऊन मुद्दाम जाणार, मग याला हटकून म्हणते तुम्हाला भांडणं घालायचं, तरी आम्ही काय बोललो नाही. तुम्ही का शक्यता असू नये, तो का करत नाही, आता उपोषण तिथेच बसवलं, सगळे राज्यातले सगळ्या पक्षातले ओबीसी नेते तिथे एकत्र गेले, त्याने करू नये या मताचे आम्ही नाही. पण तुम्ही तसं का महाराष्ट्रात गावचं नाहीत का, का धनगर बांधायचं आमचं काही झालंय का, काहीच नाही का, तुम्ही अंगावर घालताय विनाकारण, सगळं भिजगावा काय अंगावर घालायचं आमच्या काय करा, आम्ही अंगावर येत नाही, धनगर बांधव येत नाही आणि मराठा येत नाही त्याच्या अंगावरती, त्याचं स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. परंतु ही डाव आहे त्याचा, त्यांनीच सांगितलं, त्यामुळे तिथं त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या, त्यांनी कुटाने करून घेतली, ही 100% शक्यता आणि आमची गोरगरीब बुटवली. इथून पुढं आमच्या मराठ्यावर त्रास होऊ नये, अन्य होऊ नये, ही फडणवीस साहेबांनी काळजी घ्यावी, आमचा संयम समाजाचा राज्यातला ढळू देऊ.